पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवू नाही शकत ना दिलो. तुम्हाला वाटतं असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदान इकत घेतल्यासारखं केलं. आम्ही आरडीआय केली एकदा, एका खासदारानं केलं होतं, मी नाव नाही सांगत मुद्दा, त्याने एकदा असंच केलं होतं. त्यांनी काय केलं, त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आरडीआय जोडली, त्याच्या विरोधात सगळं जनमत गेलं जिल्ह्यातलं. पण ती महिला खासदार होती, तिला डोके बाजूत आणि दुसरा बी खासदार माझीच होता, तो बी गेलो. तिने काय केलं, एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं, घातल्या का महिला एकीकडं आणि माणसं इकडं लावली कुटाकुटी. महिला म्हणायची तीच चांगली आहे, तिने मला साडी दिली, आता तो एका साडीवर ना दिली कुटाकुटी आमच्या घरातच लावून. नवरा एक म्हणतो, बायको एक म्हणायला लागली. हे असले चालू लोक आहे ते, समाज जनता समजून घ्या. हे लय चालू आहे ते, धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्यांना नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं, हे लय चालू आहे. मध्येच काय करून आणलं, लाडका बहिण लाडकी बहीण, आता लाडकी मी होण्याची तयारी चालू आहे. आता ती बी आणणार म्हणजे आणला, फक्त सगळे लोक ते गुतून ठेवायचे, तोवर आचारसंहिता लागणार, तोवर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश. आणि एकदा हे झालं की बंद पडणार. इथून मागचे किती बंद पडले, किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येते, कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशिरा येतात. काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत, काही काही म्हणून ते मिळले, काही काहीला पण नाही दिलं, नुसती जागा घेतली. हे सत्य आहे, हे फक्त सुरुवातीला ना दिला होते. मग तो नाणारसारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या, मराठवाड्याला काय ना दिलावलं होतं, मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ 20,000 करोड रुपये थकलेत आमचे, कुठे तरी ते ऐ सरकार कुठे काय, तुम्ही काय येड्यात काढा लागलात बेटा गोरगरीबाला. वैधानिक महामंडळावर कोण आहे, कोण आहे MD चेअरमन, कोण आहे त्याच्या, सगळं जे तिकडून कदरून नोकरीतून गेलेलं आहे ते ठुलं तिथं, म्हणजे काहीच करत नाही. तुम्ही समजून घ्या, जनता बी सरकार बी. आता 11 महिने होते 29 तारखेला उद्याच्या, हां गॅजेट आणतो, समिती गेली, समितीनं 4 महिने घातले. दिवस किती पाहिजेत मला हे सांगा, किती दिवस पाहिजे तुम्हाला? 11 महिन्यापेक्षा जास्त राज्यात नसन दिलं कुणी वेळेवर. लावलं का गॅजेट तुम्ही, तुमजवळे सातारा संस्थांचं गॅजेट कोणाजवळ, तुमजवळे बॉम्बे गव्हर्नमेंटचं कोणाजवळ ना, काय अडचण? रजपूत एक आरक्षणात आहे, दुसरा नाही, कशामुळं नाही द्यायचं? काही कडे समाजात 3 जाती कशामुळे केल्या तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला, तुम्हाला कुणी अधिकार दिला? का द्यायचं नाही तुम्हाला? बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग का करायचा नाही? त्यांच्या लेकरात चांगलं नाही होऊ द्यायचं? हे OBCतले मोठ्याले जाती त्यांना खाऊन द्यायनात ना, उस तोडतोड मेले ना ते बंजारा समाजात लोक. तुमचे हे डाव लक्षात आले, त्यामुळे हे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही. तुम्ही देतान 1500 देतान, 2000 देतान, 4000 देतान, 3 दिवसाच्या पुढं पुरायचे नाहीत आम्हाला. काय राव तुम्ही डोकाला वितान काय नाही, आमचं म्हणणं आहे ते देऊ नये, आरक्षण द्यावा, लोकाला नोकर भारतात घ्यावा, हे खोटं नाटक करू नये, सत्य बोलावं, मुलीला शिक्षण मोफत करावा, मग बहिणीला भावाला बी द्यावा, मग मेहुणीला द्या, मेहुणा द्या, ते बी गरजेचा असतो, फाईली उठलाल्या खंडबात त्याला हे द्या. पण हे असं दुसऱ्याचे म्हणजे मोडू, हे तुम्ही करता हे चांगलं नाही. मी त्या योजनेवर टीका करत नाही, त्याच्यामुळं पोराच्या ॲडमिशनला अडचण आल्या, पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या. तुम्ही जे जे डाव टाकतात ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत. तुम्ही तिकडं पैसे नसतो तर इकडं मुलीच्या शिक्षणाला घाला, कडे खांद्याला गाळ काढायला आमचेच हे, काही काहीचे आणखीन पगारच दिले नाहीत 72चे, ऐ 72 हे जायकवाडीतले कितीक जणांचा मावे जण आहे आणखी, व काहीला तर वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसले त्यांना तुम्ही. त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसतो, खोटं नाही बोलत. मै तळतळे तुम्हाला वाईट वाटतं, काही म्हणते ते शरद पवारचं ऐकतं, काही म्हणते ते शिंदेचं ऐकतं, काही म्हणते फडणवीस, तुम्हाला काय डोकं रे? स्वतःला शहाणा समजता? इथं माझ्या जातीचं तळतळ मांडतोय मी. ज्या लोकांचे शेतं गेले त्या जायकवाडीत, त्याला आणखीन काही नाही, ज्याला वावर मिळाला त्याला वावरत येऊन द्यायना. आणि इकडच्या शेतकऱ्यांचे काही काही धरणग्रस्ताने बळच बळी केलेत, काही काही आणखीन पैसेच नाहीत त्याचे, की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो. ते धनगर बांधव म्हणजे ते बिचार जरंगे पाटील काही बोलतच नाही आपल्याला, कमल बोलत हे बोलत त्याला माघारी, हे का मग इकत भांडण घेते, त्यांनाही कळत आहे सर्वसामान्यांना सुद्धा. त्यामुळं हे काही केलं तरी हे मात्र गोरगरिबाला मिळून देणार नाही. हे न्यायाधिवशीत बी असंच केलं.
1015 आपल्या लेकराचा आयुष्य कडीला जाणार नाहीये. आपल्याला आरक्षण मिळणं, नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे. आता पुढचा विषय राहिला माझं क्लिअर करतो, कारण हे लय गरजेचं होतं. याच्यानंतर आता बोलणं होतंय नाही होतंय मीडियात म्हणून तुमचा जास्तीचा वेळ घेतला. म्हणजे 17 दिवस आहेत माझ्या आजपासून हातात, म्हणजे 20 तारखेला आज उपोषण सुरू झाले, 7 तारखेपासून दौरा सुरू होतो. मी जगलो तर दौऱ्यावर जाणार, नाही जगलो तर पुढचे दौरे रद्द होतील. मला आता किती दिवस सहन होईल मला माहीत नाही, मला माहीत नाही मला किती दिवस सहन होईल. पहिल्यांदी 8-8, 5-5, 7-7, 8-8 दिवस मला सहन होतो. आता किती दिवस होईल माहीत नाही, कारण मला आत्ताच कामावर हात ठेवून चालायला लागतं. ठेवू नका, त्यांना वाटणं उपोषण सुरू आहे मग येतील का नाही. मी येणार, मी जगलो तर आहे तसा येणार ॲम्ब्युलन्समध्ये. ॲम्ब्युलन्समध्ये तुमच्या तिकडे येणार मी, उपोषण सुरू तसंच. त्यामुळं काळजी करू नका. त्याच्यामुळं समाजानं एक गोष्ट लक्षात ठेवा की कार्यक्रमाची तयारी करा. मराठ्यांना माझं मात्र विनंती आहे, एकत्र काय यायचं हे लक्षात असू दे. यांनी नोंदी रद्द करा म्हणलेत आणि मला एकट्याला उघडं पाडायचा प्रयत्न सरकारनं आणि ओबीसीच्या छगन भुजबळ या काही नेत्यांना पाडायचं ठरवलंय. आणि यांनी सांगितलं नोंदी रद्द करा, म्हणजे आमच्या नोंदी रद्द करा. म्हणजे व्यावसायिक मराठ्यांचे सगळ्यांनी एक दिवस आपलं सहकुटुंब शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या मराठ्यांनी एका जागेवर ताकदीने यायचं. मी येणार आहे, काही झालं तरी मी 7 ऑगस्टपासून 13 ऑगस्टपर्यंत दौऱ्यावरती येणार आहे, हे फायनल. त्यामुळं प्रचंड ताकदीनं तयारी लागा. घराघरातल्या मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सावध करा, तिकडे यायचं. जे मिळेल त्या वाहनानं यायचं. आता विषय राज्यातल्या, आजच सांगतो आणि तयारी करा लगेच. मतदारसंघातला डाटा, मतदारसंघातला सगळा एकूण आढावा ही घ्यायचा आहे. आणि ही घेऊन 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या आत यायचं. राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या लोकांना आपल्या ज्याच्या ज्याच्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांनी घेऊन यायचं. तयारी पूर्ण करायची 288 ची. हे काम डाटा घेऊन येताना इच्छुक बी किती आहेत मला ते पण कळू द्या. सगळ्या जाती धर्माचे पण, सगळ्या जाती धर्माचे. 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत सगळ्या करून घ्यायची, गप बसायचं नाही. का नाही बसायचं हे बी आता हे सांगायचं झालं की लगेच सांगणार आहे.